मंडे गुड मॉर्निंग स्लोअरवनच्या अजून एका भागात आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. रिसेंटली आत्ता श्रीलंकेत आपण एक वेगळा संघ खेळला आणि आपला जो टेस्टचा संघ आहे तो इंग्लंडमध्ये आत्ता मोठ्या दौऱ्याची तयारी करतोय. अँड सो दी शोज आर बेंच स्ट्रेंथ, दी शोज आर व्हेरी स्ट्रॉंग बॅकअप इन टर्म्स ऑफ प्लेयर्स. आणि या सगळ्याच्या मुळाशी कुठेतरी आपलं डोमेस्टिक क्रिकेटचं असलेलं एक भक्कम जो सेटअप आहे किंवा ज्या टुर्नामेंट्स आहेत त्यांचं निश्चितच या सगळ्यात योगदान आहे. अर्थात आय पी एल पण आहेच, पण इंडिया ए किंवा टेस्ट टीमसाठी जे जे आपण दौरे करतो इंडिया एचे त्याचं कुठेतरी रिफ्लेक्शन पण आपल्या चांगल्या टेस्टच्या कामगिरीमध्ये पडलेलं आहे. सो या डोमेस्टिक मॅचेस, या डोमेस्टिक सेटअप याच्याविषयी बोलायला आज आम्ही आलेलो आहोत. आणि आमच्याबरोबर अर्थातच ज्येष्ठ क्रीडा समीक्षक साठे सर पण आहेत. He's bowling like my auntie Annie when she'd had too much sherry to drink. He's got him, I dropped him. What a mess that was. Adams has gone, no disputing that. So आपलं डोमेस्टिक क्रिकेट म्हणजे रणजी ट्रॉफी असं कुठेतरी इक्वेशन आपल्या डोळ्यासमोर असतं जनरली. आणि 1934 साली जेव्हा रणजी ट्रॉफी सुरू झाली, म्हणजे आपण फार इतिहासात नको जायला, बट जस्ट टू पुट इन कॉन्टेक्स्ट, 1934 साली जेव्हा ती सुरू झाली तर त्याच्या आधीचं जे क्रिकेट होतं ते सगळं म्हणजे आधी क्वाड्रँग्युलर, पेंटँग्युलर, म्हणजे चौरंगी पंचरंगी सामने असायचे. तर त्याच्यामध्ये हे जनरली या ज्या टीम्स होत्या रणजी ट्रॉफीच्या आधीपर्यंत, ज्या या सगळ्या धार्मिक बेसिसवर आधारलेल्या टीम होत्या, म्हणजे हिंदू, मुस्लिम्स, पारसीज, रेस्ट ऑफ द इंडियन्स अशा टीम होत्या. आणि 1934 साली पहिल्यांदा त्याला कुठे एक प्रोव्हिन्शियल किंवा स्टेट्सचं स्वरूप आलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या क्वाड्रँग्युलर किंवा पेंटँग्युलर टुर्नामेंट ज्या फक्त मुंबईमध्ये व्हायच्या, त्यामुळे ते त्याचं केंद्रस्थान होतं. सो रणजी ट्रॉफी सुरू झाल्यावरती पहिल्यांदा क्रिकेट देशभर पसरायला लागलं. आणि जरी या पेंटँग्युलर टुर्नामेंट्स अगदी 1945 पर्यंत चालू होत्या, तरी सुद्धा एकदा रणजी ट्रॉफी सुरू झाल्यावरती मग हळूहळू इंडियन क्रिकेटचं फेस म्हणून ते ओळखलं जायला. रणजी ट्रॉफी इज अ कॉम्पिटिशन बिटवीन स्टेट्स, राईट? अँड दुलीप ट्रॉफी जी आहे ती झोनल बेसिसवर असते, 4-5 झोन त्याच्यात असतात. आणि तिसरा जो इराणी ट्रॉफी आहे ही एकच मॅच होते ज्याच्यात रेस्ट ऑफ इंडिया वर्सेस रणजी ट्रॉफी अशा त्या मॅचेस होतात. गेल्या 88 वर्षांच्या म्हणजे प्रवासामध्ये स्पेशली रणजी ट्रॉफीच्या, म्हणजे मुंबईचं जे ब्रूट डॉमिनेशन आहे ते तर सगळ्यांना माहितीच आहे की 40 जास्त वेळा ते रणजी ट्रॉफी जिंकलेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक पिरियड असा होता, म्हणजे जाता जाता सांगण्यासारखा, की 1959 to 1973 म्हणजे 15 सलग मुंबईवर रणजी ट्रॉफी चॅम्पियन, म्हणजे पूर्ण एक इरा त्यांनी डॉमिनेट केला. आणि नंतर तो बहुतेक 1974 जेव्हा कर्नाटकनी त्यांना हरवलं तेव्हा ॲक्च्युली दॅट वॉज अ बिग न्यूज ॲक्च्युली वर्ल्ड ओव्हर की 15 त्यांचं रेन संपुष्ट. याला म्हणजे दुसरा भाग याच्यातला असा की गेले जर 20-25 वर्षाचा आपण इतिहास बघितला तर पहिले 50-60 वर्ष जे मुंबईचं ब्रूट डॉमिनन्स होतं त्याच्या अगदी उलट झालंय की भारतात जसं जसं क्रिकेट स्टेट्समध्ये पसरलं तसं गेल्या 20 लॉट ऑफ अदर स्टेट्स ऑल्सो इमर्ज एज म्हणजे फायनलिस्ट ऑर द रणजी ट्रॉफी चॅम्पियन, विच इज अ गुड थिंग टू हॅव. अगदी बरोबर. आणि कमिंग बॅक टू दोज 15 त्यातल्या माझ्या मध्ये 5-6 मॅचेस या राजस्थान मुंबई या राजस्थान विरुद्ध होते. दॅट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट. आणि जनरली आपण राजस्थान ही डोमेस्टिक सर्किटमधली स्ट्रॉंग टीम हिस्टॉरिकली असं कोणाच्या डोक्यात येत नाही, पण त्याच्यातल्या म्हणजे तू म्हटलास तसं 14 माझ्या मते 8-9 फायनल राजस्थान विरुद्ध झाल्या आणि 4 तू म्हटलास तसं बॅक टू बॅक मुंबई राजस्थान फायनल झाल्या, 4 ऑफकोर्स मुंबई जिंकले. सो तू आता राजस्थानचा विषय काढलाच आहेस म्हणून, तर आय थिंक इट इज वन ऑफ द मोर अनफॉर्च्युनेट टीम्स, टॅलेंटेड बट अनफॉर्च्युनेट, कारण आय थिंक ते 13 माझ्या मते फायनलला गेलेत आणि त्यातले फक्त 2 ते रणजी ट्रॉफी जिंकले. आणि त्या 2 जिंकले तेव्हा माझ्या मते ऋषिकेश कनेटकरच्या कॅप्टनशिप कॅप्टन्सी खाली ते जिंकले बॅक टू बॅक 2000 आय थिंक 10 and 11 ते जिंकले. आणि जसं जसं हे पुढे म्हणजे भारतभर स्प्रेड होत गेलं तसं तसं वेगवेगळ्या टीम्सचा डॉमिनन्स क्रिएट झाला. सो इन 80s दिल्ली वॉज अ डॉमिनंट टीम. सो आय थिंक म्हणजे 80 to 90 दिल्ली ऑलमोस्ट 8-9 वेळेला फायनलला पोचले होते. त्याच्यानंतर मग कर्नाटकाचा डॉमिनन्स होता. इन 90s आय थिंक कर्नाटका वॉज अ डॉमिनंट टीम आणि बरेचसे कर्नाटकाचे प्लेयर्स वेर इव्हेंच्युअली दे प्लेड फॉर इंडिया, म्हणजे ऑलमोस्ट 6 कर्नाटका होता. कर्नाटका जे मुंबईचं 70s मध्ये असायचं ते मग बाकीच्या टीम्सचं थोडं थोडं व्हायला. एक्झॅक्टली करेक्ट. म्हणजे तू म्हटलंस तसं कुठेतरी रणजी ट्रॉफी म्हणजे विनिंग द रणजी ट्रॉफी बिकेम अ गेटवे
फॉर द इंडियन टीम, टू गेटिंग इन टू द इंडियन टीम असं कुठेतरी झालं. आणि तू म्हटलंस ऍक्च्युली बरोबर आहे, कारण 95-96 मध्ये, म्हणजे 95-96 सीझन मध्ये कर्नाटका जिंकली आणि ऑफकोर्स देन द्रविड, श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, अनिल कुंबळे तो होताच ऑलरेडी, सुजित सोमसुंदर आला, नंतर डेव्हिड जॉन्सन, डोडा गणेश, म्हणजे त्या 3-4 वर्षामध्ये कर्नाटकाला खूप चांगलं रिप्रेझेंटेशन मिळालं. सो 2000-2000 आधीकडे मुंबई, दिल्ली म्हणा किंवा कर्नाटका म्हणा, या टीमचा डॉमिनन्स सोडल्यास 2000 नंतर, जे आपण मगाशी मी म्हणलं की बऱ्याच नवीन टीम्स इमर्ज एज विनर, तर त्याच्यात 2 वेळा राजस्थाननी जिंकलं, एकदा उत्तर प्रदेशने जिंकलंय, त्याच्यानंतर रेल्वेज इमर्ज एज विनर, बरोडाने जिंकलंय, सौराष्ट्र 2 जिंकलेत, विदर्भ 2 जिंकले, सर सौराष्ट्र 1 जिंकलेत. सो खूप नवीन नवीन टीम्स ऍक्च्युअली इमर्ज एज विनर्स, किंवा ते पार रणजीच्या फायनल पर्यंत ही पोहोचले. दॅट हेल्प द गेम टू बिकम मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह. म्हणजे आता एक नॉर्थ ईस्ट थोडासा भाग सोडला, तर माझ्या मते बाकीच्या सगळ्या भागातनं टीम्स येतात आणि दे आर परफॉर्मिंग रिअली वेल इन द डोमेस्टिक सर्किट ऍक्च्युअली. आणि म्हणजे बऱ्याचशा या टीम्स, आता रोहितने सांगितलं की ज्या जिंकल्या त्या त्याच्या आधी 2-3 वर्ष म्हणजे फायनल्स मध्ये जात होत्या, सेमीफायनल पर्यंत पोहोचत होत्या, आणि इव्हेंच्युअली दे वेंट ऑन टू विन द टूर्नामेंट. मगाशी रोहित राजस्थान बद्दल बोलला, तर 2010 जी टूर्नामेंट होती ज्याच्यात राजस्थान पहिल्यांदा रणजी ट्रॉफी जिंकले, तर ते त्या प्लेट ग्रुप मध्ये होते आणि प्लेट ग्रुप मधून सेमीफायनल जिंकून ते मेन ड्रॉ मध्ये गेले आणि मग क्वार्टर फायनल सेमीफायनल जिंकत डिरेक्टली रणजी ट्रॉफी चॅम्पियन. अमेझिंग अमेझिंग स्टोरी. आणि याचं कारण एक असं आहे की ब्रॉडकास्टिंग पण पॅरलली इव्हॉल्व्ह होत गेलं, राईट, आणि त्याच्यामुळे मग छोट्या छोट्या सेंटरपर्यंत, म्हणजे धर्मशाला सारखे ठिकाण असेल किंवा दक्षिणेत एखादं छोटं गाव असेल, तिथपर्यंत त्याचं स्प्रेड गेला झाला, आणि त्यातनं डेफिनेटली या टीम्सला कुठेतरी हे मिळालं. आणि दुसरं माझ्या मते म्हणजे बीसीसीआयने पण त्याला तेवढा इम्पॉर्टन्स दिला ब्रॉडकास्टिंगला, कारण जे इंटरनॅशनल फॉर एक्झाम्पल कॉमेंटेटर्स आहेत, एल एस सारखा माणूस असेल किंवा रोहन गावस्कर सारखा माणूस असेल, तो कन्सिस्टंटली रणजीमध्ये कॉमेंट्री करतोय. सो दॅट ऑल्सो शोज की बीसीसीआय इज ऑल्सो इक्वली यु नो सिरियस अबाउट दीज फॉर्मॅट्स. सो रणजी ट्रॉफीची सगळ्यात मेमोरेबल मॅच ॲज फार ॲज आय नो, आणि आय थिंक सगळ्यांच्या ही 90-91 रणजी ट्रॉफीची फायनल होती, जी मुंबई आणि हरियाणाच्या मध्ये होती. आणि मुंबईमध्ये विनोद कांबळे होता, सचिन तेंडुलकर होता, वेंगसरकर म्हणजे त्याच्या रिटायरमेंटच्या ह्याला होता, ऑलमोस्ट 15-16 वर्षाचं त्याचं इंटरनॅशनल करिअर झालं होतं, आणि सचिन कांबळे वेअर अपकमिंग स्टार मांजरेकर होता, 7-8 टेस्ट प्लेअर होता, ॲब्सोल्युटली. आणि या मॅचचं म्हणजे महत्वाचं असं की लास्ट इनिंगमध्ये मुंबईला जिंकण्यासाठी 350 रन्स पाहिजे होते शेवटच्या दिवशी, आणि मुंबई वेअर सम 3-34 का 4-40 ह्या लेवलला आय थिंक ॲब्सोल्युटली देवर स्ट्रगलिंग. आणि वेंगसरकर बरोबर सचिन तेंडुलकर आला, आणि वेंगसरकर आणि सचिननी खूप फास्ट आणि खूप चांगले खेळले. सचिनने आय थिंक 95-96 त्या मॅचमध्ये केलं, 75 बॉलमध्ये. त्याच्यानंतर सचिन आउट झाला, कांबळी आला, आणि वेंगसरकरने कांबळी बरोबर पुढे हे केला, कांबळी आउट झाला, आणि नंतर इव्हेंच्युअली असं झालं की मुंबईचे 9 आउट झाले आणि ॲबी क्रुविलला शेवटचा प्लेअर आला वेन देर वॉज ऑलमोस्ट 50 रन्स टू गेट. आणि वेंगसरकर खूप म्हणजे थकला होता, त्याच्या पायात क्रॅम्प्स येत होते, आणि इव्हेंच्युअली ही कॉल्ड रनर, आय थिंक लालचंद राजपूत रनर म्हणून आला त्या मॅच. आणि बिकॉज इट वॉज द लास्ट विकेट, ॲबी क्रुविलला समोर असताना वेंगसरकरने 1 ओव्हरला 2 सिक्स, 3-4 बाउंड्रीज करून म्हणजे ही ट्राय टू गेट ऍज क्लोज टू द टार्गेट ऍज पॉसिबल. आणि इव्हेंच्युअली म्हणजे त्या रनरचा हे कन्फ्युजन झालं आणि 1-2 रनने ती मॅच हारली मुंबई. आणि अमरजित केपी नव्हता हरियाणाचा प्लेअर होता, त्यांनी शॉर्ट फाईनल शॉर्ट थर्ड मॅन वरनं थ्रो केला आणि इव्हेंच्युअली ड्रीम शॅटर्ड. ऍब्सोल्युटली. सो आय थिंक त्याच्या आधी थोडासा असा होता की मुंबई जिंकत नव्हते, राईट, मुंबई 2-3 वर्ष जिंकले नव्हते, 4 का 5 वर्ष ते जिंकत. सो दिस वॉज देअर बेस्ट चान्स टू विन. सो अँड स्टोरी डझंट एंड, म्हणजे ती मॅच झाली, तो रनआउट झाला ॲबी क्रुविलला, आणि सगळा फोकस स्क्वेअर लेगला गेला, तिथे वेंगसरकर लिटरली वॉज ऑन हिज नीज आणि ढसा ढसा रडत. म्हणजे कितीतरी वेळ असं म्हणतात की अंपायर्स परत आले, पण वेंगसरकर तिथेच बसून एकटाच त्या सगळ्या म्हणजे मोमेंटमध्ये होता. आणि मग कसं बसं त्याला परत आणलं, आणि असं म्हणतात की वेन ही वॉज इन द ड्रेसिंग रूम, त्याच्या आसपासही कोणाची फिरकायची हिंमत नव्हती, इतका डेव्हस्टेट झाला होता. इट टुक सम टाइम फॉर मुंबई टू गेट ओव्हर दॅट डिफीट. ऍक्च्युअली व्हेरी ट्रू. आणि म्हणजे हे ही रिॲक्शन कोणाची, तर दिलीप वेंगसरकर हू वॉज ॲट दॅट टाइम द प्रीमियर बॅट्समन, 16 वर्षाचं इंटरनॅशनल करिअर त्यावेळेला झालं, आणि एक रणजी ट्रॉफी लॉसचा हा इम्पॅक्ट.
अंगावर काटा आणणार गोष्ट आहे ती. सो या मॅचचं सगळं वर्णन आहे, रिपोर्टिंग नरेटिव्ह झालं सेट फ्रॉम मुंबई स्टँडपॉइंट, मुंबईच्या देखील. पण हरियाणाचा पण त्याच्यात खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन ती मॅच इतकी उत्कंठावर होण्यात आहे की जेव्हा सचिन आणि वेंगसरकरची पार्टनरशिप होत होती तेव्हा कपिल देव वॉज व्हेरी पेशंट आणि तो म्हणला की त्यांनी नंतर सांगितलं की मला माहिती होतं की हा तरुण मुलगा एक तरी चूक ऍब्सोल्युटली. आणि त्याच्यामध्ये ते जे काही रिपोर्ट्स आहेत ना त्याच्यामध्ये असं म्हटलंय की पाचव्या दिवशी जेव्हा तेंडुलकर आला खेळायला तेव्हा लिटरली आजूबाजूची ऑफिसेस रिकामी झाली आणि ऑलमोस्ट 15,000 ते 18,000 लोकांनी तो शेवटच्या दिवसाचा खेळ पाहिला, रणजी ट्रॉफी फायनल. सो आय थिंक त्या एरामध्ये आम्ही फ्रॉम 90s to say 94-95 त्या एरामध्ये मीडिया पण खूप चांगलं कव्हरेज द्यायचं अरे रणजी फायनल, स्पेशली प्रिंट मीडिया, स्पेशली प्रिंट मीडिया. आणि आय थिंक त्याच्या ही जी तू मॅच म्हणलास त्याला जोडून 95-93 महाराष्ट्राची पंजाब बरोबर फायनल होती राईट, आणि दॅट वॉज महाराष्ट्राचा बेस्ट चान्स आफ्टर 1940. 39-40 मध्ये दिव देवधरांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आपण सलग दोनदा रणजी ट्रॉफी जिंकलो त्याच्यानंतर हा बेस्ट चान्स होता. आणि आय थिंक वी महाराष्ट्र लॉस दॅट मॅच, पण त्याच्यानंतर सुद्धा असं झालं की त्या मॅचवर विकेटमुळे खूप कॉन्ट्रोवर्सी आली कारण रणजी फायनल 2.5 दिवसात संपली. सो म्हणजे लोक म्हणले की तुमच्या डोमेस्टिक सेटअपची सगळ्यात टॉप मॅच जर 2.5 दिवसात संपत असेल तर दॅट स्पीक्स अबाउट द क्वालिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे तेव्हा तो पण एक मोठा इश्यू झालेला होता. करेक्ट. सो तसंच एक आठवते म्हणजे 99-2000 सीझनमध्ये मुंबई तमिळनाडूची सेमी फायनल आय थिंक ज्याच्यामध्ये सचिन खेळला होता आणि त्यामध्ये आय थिंक तमिळनाडूने काहीतरी क्लोज टू 500-480 वगैरे केला होता आणि अगेन मुंबईवर स्ट्रगलिंग आणि तेंडुलकरनी एक हाती ती मॅच टेल एंडर्स बरोबर करून कारण पहिल्या इनिंगच्या लीडवरच मॅचेस डिसाईड व्हायच्या. सो 490 म्हणजे एक 4-5 रनच्या लीडपर्यंत घेऊन गेला आणि 233 नॉट आउट ही वॉज. आणि त्यावेळेला म्हणजे जेव्हा ते त्यांनी पास केली तमिळनाडूची टोटल आणि लीड घेतलं त्यावेळेला तेंडुलकरनी खूप अशी एक्स्टॅटिक रिॲक्शन दिली. आणि 2000 म्हणजे तेंडुलकर वॉज ऑलरेडी अ लेजंड आणि रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये एवढ्या तो इमोशन्स त्यांनी दाखवल्या. सो दॅट ऑल्सो शोड की किती मुंबईच्या टीमला त्याचं महत्त्व होतं. लॉट टू हिम ते खूप होतं. ऍब्सोल्युटली. आणि म्हणजे असं म्हणतात की त्यावेळेला ते एशिया 11 vs World 11 अशा त्या टुर्नामेंट्स होत्या त्याच्यात सचिन खेळणार होता. सो त्यांनी रिक्वेस्ट केली होती की सेमीफायनल थोडीशी पुढे ढकला कारण ही वॉन्टेड टू पार्टिसिपेट आणि मग त्यांनी पार्टिसिपेट करून मुंबईला विजय मिळवून दिला. सो दॅट 90s मुंबईची टीम म्हणजे एवढी स्ट्रॉंग होती आणि जतीन परांजपेने त्याच्या ह्याच्यात सांगितलं पॉडकास्टमध्ये की जागा मिळवणं म्हणजे जतीन परांजपे म्हणत होतं व्हेरी प्रॉलिफिक स्कोरर इन दॅट सर्किट आणि त्याला सुद्धा 11 जागा मिळायला प्रॉब्लेम यायचा. येस. आणि या सगळ्यात मुंबई एवढी डॉमिनेटिंग का आहे त्याचं मूळ ऍक्च्युली त्यांच्या सिटी लेवलचं जे मुंबईचं क्लब क्रिकेटचं सर्किट आहे त्याच्यावरती आहे आणि इट इज प्लेड ॲट अ व्हेरी कॉम्पिटेटिव्ह लेवल. दे हॅव मल्टिपल टुर्नामेंट्स वेअर इन इट इज प्लेड. ॲब्सोल्युटली. अँड वन ऑफ द ग्रेटेस्ट रायव्हलरीज आफ्टर ॲशेस इज दादर युनियन वर्सेस शिवाजी. एक्झॅजरेशनचा भाग सोडला तर खरं आहे कारण ती म्हणजे खरंच कट्टर रायव्हलरी म्हणतात. ॲब्सोल्युटली. आणि त्या दोघांच्या मध्ये फक्त सो मुंबईचं क्रिकेट म्हणजे शिवाजी पार्क हे एक आपलं जनरल नोशन जनरली असते. तर एका मुलाखतीमध्ये कोणीतरी SMG असं विचारलं होतं की तुम्ही शिवाजी पार्कला क्रिकेट खेळलात ना वगैरे वगैरे, तर ते म्हटले की आत्ता तू बोललायस पुन्हा असं म्हणू नकोस कारण शिवाजी पार्क आणि दादर मी दादर युनियनचा आहे आणि कोणालाही आवडत नाही दुसऱ्याच्या नावानी बोललेलं. आणि संजय मांजरेकरनी पण त्याच्या पुस्तकामध्ये ऑटोबायोग्राफीमध्ये एक छान किस्सा सांगितला. हो ऍक्च्युली. सो संजय मांजरेकरचे वडील म्हणजे विजय मांजरेकर हे एकदम डायहार्ड शिवाजी पार्क प्लेअर आणि जेव्हा संजय मांजरेकर क्लब क्रिकेटमध्ये जायची वेळ आली तेव्हा वासू परांजपेंनी सांगितलं आणि वासू परांजपे ऑब्व्हियसली डायहार्ड दादर युनियन की संजयला म्हणजे संजय मांजरेकरला दादर युनियनकडनं खेळू दे. तर विजय मांजरेकर म्हटले नाही ही शुड प्ले फॉर शिवाजी पार्क. तर असं चाललं होतं खूप डिस्कशन आणि एक दिवशी वैतागून वासू परांजपेंनी फोन केला विजय मांजरेकरांना की अरे टॅट म्हणजे ते त्यांचं टोपण नाव होतं अरे टॅट संजयला गपचूप
दादर युनियनकडे पाठव, शिवाजी पार्कला खेळून त्याला काय रमी खेळायची आहे का. सो ते झालं त्यांचा फ्रेंडली आर्ग्युमेंट. दुसऱ्या दिवसापासून संजय मांजरेकर आय थिंक स्टार्टेड फ्रॉम दादर युनियन. सो हे सगळं क्लब क्रिकेटचं झालं मुंबईच्या, पण त्याच्याबरोबर कांगा लीग आणि टाइमशीट्स ह्या त्यांच्या ज्या दोन टुर्नामेंट्स आहेत, दीज आर ऑल्सो प्लेड व्हेरी कॉम्पिटेटिव्हली अँड ऍक्च्युली इट इज लुक्ड ॲट अ डोर टू गेट इन टू द रणजी टीम फ्रॉम फॉर मुंबई. व्हेरी मच व्हेरी मच. सो या मुंबई क्रिकेटवर नासिर हुसेन मी मध्ये अप्रतिम कार्यक्रम केला म्हणजे अर्ध्या तासाचा आणि तो आता बघण्यासारखा आहे. सो ही ऍक्च्युली वेंट टू दोज ग्राउंड आझाद मैदान क्रॉस मैदान आणि तिथे त्या लीग कशा चालतात काय होतं त्याच्यावर त्यांनी रिपोर्टिंग केलं आणि तो म्हणला की ही तो स्वतःच खूप त्याने इम्प्रेस झाला की क्वालिटी ऑफ क्रिकेट ॲट दॅट लेवल वॉज ऑल्सो व्हेरी गुड टू वॉच. सो सुनील गावस्करांनी पण आय थिंक त्यांच्या सनी डेजमध्ये लिहिलं आहे की कांगा लीग ही जनरली पावसाळ्यात खेळली जाते म्हणजे मेन सीझनच्या आधी असते आणि ते म्हटले की काही काही मैदानांवर अक्षरशः गुडघ्यावडं गवत असतं त्यामुळे रन स्कोरिंगसाठी तुम्हाला लॉफ्टेड स्ट्रोक्सच मारावे लागतात. सो तिथे पण म्हणजे एका वेगळ्या स्टाईलची बॅट्समनना प्रॅक्टिस होते. अजून एक इंटरेस्टिंग मॅच आठवते की 1981-82 जी रणजी ट्रॉफी फायनल होती दिल्ली कर्नाटका, त्याच्यामध्ये कर्नाटकाने पहिल्या इनिंगमध्ये 705 रन केल्या आणि दिल्ली चेस करत असताना त्यांचा डाव चालू होता आणि 5 दिवस संपले म्हणजे मॅच संपली साजिक म्हणजे आणि म्हणून त्यांनी 6व्या दिवशी मॅच एक्सटेंड केली कारण रिझल्ट लागायला पाहिजे, डाव संपायला पाहिजे. आणि 6व्या दिवशी दिल्लींनी चेस केला 705 टार्गेट 8 विकेट जाऊन आणि मग 6व्या दिवशी त्या मॅचचा रिझल्ट लागला. सो इव्हेंचुअली फर्स्ट इनिंग्स लीड्स फॉर दिल्ली जिंकले आणि बरोबर या दशकाच्या शेवटी आय थिंक 89-90 ला बंगाल आणि दिल्लीची जी फायनल झाली ज्याच्यामध्ये दिल्लीने आय थिंक 280-282 रन्स काहीतरी केल्या आणि बंगालच्या 4 आउट 210-212 ला होते आणि पाऊस आला आणि पूर्ण खेळ वाया गेला आणि दुर्दैवाने तेव्हाच्या नियमाप्रमाणे रन्स पर विकेट ज्या ज्याच्या जास्त होत्या ती टीम जिंकेल म्हणून म्हणजे बंगाल जिंकले. टोटल स्कोर कमी असून सुद्धा बंगाल जिंकले. त्या आधीच्या मॅचला असं आलं की रिझल्ट आगावा म्हणून वाढवलं आणि या रूल प्रमाणे ते उलट झालं आणि आय थिंक त्या ह्याच्यात गांगुलीचा डेब्यू होता त्या सिरीज मध्ये. त्याचा पण एक खूप सुंदर अनेकडोट आहे की गांगुलीचं जेव्हा सिलेक्शन झालं रणजी टीम मध्ये तेव्हा तो भयंकर खुश झाला आणि घरी आला ओव्हरजॉईड पण घरी आल्यावर त्याला कळलं की त्याच्या भावाला काढले त्याच्या काढून. आणि एवढा आपण रणजी बद्दल बोललो तसं इराणी ट्रॉफीच्याही काही मेमोरेबल मॅचेस आहेत आणि इराणी ट्रॉफीचं महत्व असं की विनिंग रणजी टीम वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया अशी एकच मॅच ती होते त्यामुळे भारतातले मेजर सगळे चांगले प्लेयर्स ऍक्च्युली त्या मॅच मध्ये खेळतात आणि पूर्वी असं व्हायचं की इराणी ट्रॉफीची मॅच वॉज अ सीझन ओपनर म्हणजे त्या मागच्या वर्षीची रणजी ट्रॉफीची विनर वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया असं पूर्वी व्हायचं. आय थिंक गेल्या 10-15 वर्षापासून ते उलट झालंय की रणजी इराणी ट्रॉफीची मॅच इज अ सीझन क्लोजर म्हणजे शेवटची सीझनची ती मॅच असते. सो इराणी ट्रॉफीचे जर सीझन ओपनर होती ना सो त्याच्यामुळे इट वॉज ऑलवेज लुक्ड ॲट अ सिलेक्शन मॅच की म्हणजे त्यातनं इंडियन टीम मध्ये नॅशनल टीमचा गेट वे अशा अर्थाने ती बघितली जायची. आणि अनिल कुंभळेचं मला आठवत आहे की 1992-93 जी आपली साऊथ आफ्रिका टूरचं सिलेक्शन होतं आय थिंक ही वॉज नॉट इन अ टीम ही वॉज ड्रॉप फ्रॉम द टेस्ट टीम बिफोर दॅट आणि ही यूज दॅट इराणी ट्रॉफी मॅच स्पेसिफिकली रिअल 13 विकेट्स घेतल्या त्याने ती मॅच चांगली वापरली. सो जसं अनिल कुंबळेचं म्हणालास तर 96-97 आय थिंकची इराणी ट्रॉफीची जी मॅच होती मुंबई वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया त्याच्यामध्ये मुंबईकडनं साईराज भोतुले खेळत होता आणि रेस्ट ऑफ इंडियाकडनं कुंबळे आणि त्यावेळेला ऑब्व्हियसली कुंबळे वॉज अ प्रीमियर लेग स्पिनर आणि साईराज भोतुलेचं सुद्धा चांगलं नाव होतं त्यावेळेला. सो ती म्हणजे ऑलमोस्ट हेड टू हेडच झाली होती कारण माझ्यामध्ये साईराज भोतुलेनी पहिल्या इनिंगमध्ये 4 विकेट घेतल्या तर कुंबळेनी 5 घेतल्या आणि आय थिंक साईराज भोतुलेनी 8 घेतल्या तर कुंबळेनी 7 घेतल्या. सो ऑलमोस्ट 12-13 विकेट ईच त्या दोघांनी घेतल्या आणि अगेन इव्हेंच्युअली कुंबळे स्टील कंटिन्यू भोतुलेला चान्स मिळाला आणखी थोडा वेळ लागला त्याच्यानंतर.